आज आपण एक प्रयोग करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे सुतळीचे तुकडे, प्लॅस्टिकच्या कागदाचे तुकडे, थर्माकोलचे गोळे, लोकरीचे तुकडे, दोऱ्याचे तुकडे, जिलेटिन पेपरच्या कागदाचे तुकडे, साध्या कागदाचे तुकडे आणि स्पंजचे तुकडे। इथं रद्दी पेपरचा एक तुकडा घेतलेला आहे, रुमाल, पाईप, लाकडी पट्टी, चमचा, कंगवा आणि प्लास्टिकची पट्टी। आता या बॉक्समधलं साहित्य आपण एका ताटामध्ये एकत्र करूया। सर्व साहित्य ताटामध्ये आता आपण एकत्र करून घेतलेलं आहे। सगळ्यात अगोदर आपण आपले दोन्ही हात एकमेकांवर घासूया। तुम्ही पण तुमचे हात एकमेकांवर घासा, जोरात घासा। आता हात गालावर लावूया। काय बरं झालं, गरम वाटलं ना? का बरं गरम वाटलं असेल? आपण आपले हात जोरात एकमेकांवर घासले आणि त्यामुळं गाल्याला लावल्यावर आपल्याला गरम वाटलं। आता आपण या साहित्यातील एक एक वस्तू घेऊन वेगवेगळ्या पृष्ठभागावर घासून पाहूया, ते साहित्य गरम होतं का, आणि नंतर या साहित्यावरून ते फिरवून पाहूया काय होतं ते। आता पाईप घेतलेला आहे, हा पाईप मी सगळ्यात अगोदर कापडाने घासणार आहे। पाईप रुमालावर घासला, आता गरम झालाय बरं का। या साहित्यावर आपण फिरवून पाहूया काय होत आहे ते। पाईप रुमालाला घासल्यानंतर पाईपला अशा प्रकारे कागदाचे तुकडे, थर्माकोलचे गोळे, सुतळीचे तुकडे चिकटलेत। आता आपण हा पाईप कागदावर घासून पाहूया बरं का काय होत आहे ते। कागदावर पाईप घासला, गरम झालाय बरं का पाईप। आता आपण पुन्हा या साहित्यावर फिरवूया, बघा सुतळीचे तुकडे कसे चिकटत आहेत ते। कागदाने घासल्यानंतरही याला थर्माकोलचे गोळे, कागदाचे तुकडे, लोकरीचे तुकडे चिकटलेले आहेत। आता आपण हा पाईप आपल्या डोक्यावर घासून बघूया। पाईप गरम झाला बरं का, आता साहित्यावरून फिरवते, बघा डोक्यालाही आपण हा पाईप घासला आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं ह्याला कागदाचे तुकडे आणि थर्माकोलचे गोळे कसे चिकटता येत ते। आता आपण लाकडी पट्टी घेऊया आणि ती कापडावर घासून काय होत आहे ते बघूया। पट्टी झाली असेल का रे गरम? आता आपण ही पट्टी या साहित्यावर फिरवून पाहूया, चिकटलं का रे पट्टीला काही? अशाच पद्धतीने तुम्ही हे सर्व साहित्य वापरून हा प्रयोग करून पहा। वेगवेगळ्या पृष्ठभागावर हे साहित्य घासायचं आहे आणि हा प्रयोग करून पाहायचा आहे।